आणि मला वाटतं चांदणी चौकातली आता वाहतूक कोंडी बऱ्यापैकी दूर झाले, थोडं काम राहिलंय तेही कम्प्लीट होऊन जाईल. आणि तसंच हां एकदम म्हणजे त्याचं अगदी अंतिम स्टेजला उद्घाटन होईल. 15 किलोमीटरचा जो एक जे अंतर आहे तिथं ट्रॅफिक खूप जास्ती असते आणि म्हणून तिथल्या लोकांची मागणी आहे की एलिव्हेटेड आपल्याला हा कात्रज चौक ते खडी मशीनपर्यंत मोठा पूल जर केला तर मला वाटतं सगळी ट्रॅफिक तिकडची दूर होईल, वाहतूक कोंडीतून लोकांना मोठा दिलासा मिळू शकतो. चांदणी चौकचा आपल्याला विषय माहीत आहे, चांदणी चौकात खूप ट्रॅफिक व्हायची. मी एकदा गावाला चाललो होतो, मला सगळे आले तिथे, सगळे मला भेटले रस्त्यामध्ये आणि एवढी ट्रॅफिक होती मी गाडीतूनच सगळ्यांना फोन केले आणि फोन केले, इकडे कलेक्टर वगैरे आहेत, कमिशनर आहेत आणि त्याच्या मागं लागलो. गडकरी साहेबांनी मी सांगितलं आणि मला वाटतं चांदणी चौकातली आता वाहतूक कोंडी बऱ्यापैकी दूर झाले, थोडं काम राहिलंय तेही कम्प्लीट होऊन जाईल. आणि तसंच हां एकदम म्हणजे त्याचं अगदी अंतिम स्टेजला उद्घाटन होईल. गडकरी साहेबांना हेही मी सांगू इच्छितो, विनंती करतो की जे कात्रज ते खडी मशीन चौक जो आहे 15 किलोमीटरचा जो एक जे अंतर आहे तिथं ट्रॅफिक खूप जास्ती असते आणि म्हणून तिथल्या लोकांची मागणी आहे की एलिव्हेटेड आपल्याला हा कात्रज चौक ते खडी मशीनपर्यंत मोठा पूल जर केला तर मला वाटतं सगळी ट्रॅफिक तिकडची दूर होईल, वाहतूक कोंडीतून लोकांना मोठा दिलासा मिळू शकतो आणि त्याचाही फायदा आपल्या इथल्या लोकांना होईल. तसंच पुढे गेलो आपण की मी त्यांच्याकडे मागणी केली आहे, जसं आपल्या इथून पुढे गेलो की महाबळेश्वर आपलं हिल स्टेशन आहे, आता महाबळेश्वरला पर्यटक लाखो पर्यटक जातात आणि तो रस्ता अरुंद आहे आणि म्हणून आपणही जातो, इथून पुण्यातूनही जातो, ठाण्यातूनही, मुंबईतून सगळे जातात, तर तिकडे देखील एक वाईपासून सुरूरपासून तो डायरेक्ट महाबळेश्वरपासून खाली पोलादपूरला निघतो रस्ता, तो देखील आपल्याला आपल्या केंद्र सरकारने तो हाती घेतला तर नक्कीच पर्यटनाला त्याचा फायदा होईल, लोकांना खूप मोठ्या प्रमाणावर त्याचा लाभ होईल. त्यामुळे अशा प्रकारचे अनेक प्रकल्प जे आहेत जे राज्य सरकारचे आहेत परंतु केंद्र सरकार एक गडकरी साहेब ह्याच्यामध्ये त्यांचं मास्टरी आहे आणि म्हणून गडकरी साहेबांना बाळासाहेब म्हणायचे रोड करी आवर्जून, म्हणजे मुद्दाम रोड करी. आणि त्यानंतर ते गडकरी साहेब पूल बांधायला लागले, ते पूल करी झाले आता, आणि त्याचबरोबर आता फाटक मुक्त करायचं आपल्याला आणि पोर्टमध्ये त्यांच्याकडे पोर्ट होतं, त्यांनी अनेक पोर्ट बांधले, त्यांच्या नावावर पोर्ट करी पण लागलं. आता फक्त एवढंच आहे की महाराष्ट्रातले सगळे फाटक आहेत, आपल्याला महाराष्ट्र फाटक मुक्त करायचं आहे. अशा प्रकारचं जे काही धोरण आपलं आहे ते नक्की आपण युद्ध पातळीवर कमी वेळामध्ये राबवाल अशा प्रकारची अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून आहे.